जुना पुणे नाका परिसरात वापरलेले पीपीई किट रस्त्यावर टाकल्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे। कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, आशा वर्कर हे प्रामुख्याने पीपीई किट घालतात। तसंच वापरून झाल्यानंतर या पीपीई किटचा विल्हेवाट लावणं गरजेचं असताना जुना पुणे नाका परिसरात उघड्यावर हे पीपीई किट टाकून दिल्याचं सोमवारी निदर्शनास आलं। त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असून रस्त्यावर पीपीई किट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे यांनी केली। मला जे केस करताना असतील किंवा दवाखान्यात कोरोना प्रादुर्भाव ज्यांना झालाय ते तपासणारे जर हे असतील डॉक्टर्स, नर्सेस किंवा आशा वर्कर्स, त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी असे किट्स टाकू नये। एखादा गोरगरीब असतो, त्याला त्याचा काही माहिती नसतो, रस्त्यावर फिरणारा भिकारी असतो, तो त्याच्यात हात घालून परत सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचा त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। म्हणून प्रशासनाने एक आदेश काढावा की सार्वजनिक ठिकाणी कोणी जर पीपी किट जर टाकलेलं आढळल्यास त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मी शिवसेनेचा परिवहन सदस्य नात्याने विजय पकाळे आपल्या या माध्यमातून प्रशासनाला करीत आहे।